नमस्कार, वैदिक गणित आणि गणितिक युक्त्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या मालिकेमध्ये आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत, परंतु तो स्कॉलरशिप, MTS, NMMS यासारख्या परीक्षांना आवश्यक असणाऱ्या गणित विषयाचा टॉपिक वाईज अभ्यास येथे करणार आहोत. यामध्ये आपण टॉपिक वाईज अभ्यास करत असताना आवश्यक असणाऱ्या मूलभूत संकल्पना, त्यानंतर त्यांवर आधारित असणारी उदाहरणे अतिशय सोप्या क्लुप्त्यांच्या सहाय्याने कशी सोडवायची, अगदी कमी वेळात त्यांची उत्तरं कशी मिळवायची हेही अभ्यासणार आहोत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याचा तुम्ही अधिकाधिक सराव करा, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त गुण स्कोअर करू शकाल. आपण वेळ दवडता पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. गणितातील हा अतिशय मूलभूत आणि प्राथमिक असा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्सचा अभ्यास करणार आहोत. संख्यांचा अभ्यास आपण पाचवी, सहावी, सातवी मध्ये करतच आलो आहोत. पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला यांची रिव्हिजन करूया आणि नंतर इव्हन आणि ऑड नंबर्स यांच्यावर आधारित असणारी उदाहरणे सोप्या क्लुप्त्यांच्या सहाय्याने कशी सोडवायची हे अभ्यासूया. सुरुवात करूया नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. नॅचरल नंबर्स या एक पासून सुरुवात होते, एक, दोन, तीन, चार, म्हणजे 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. इन्फायनाइटली मेनी नंबर्स आर देअर इन दिस ग्रुप. सो यामधला जर स्मॉलेस्ट नंबर आपल्याला विचारला तर आपण चटकन सांगू शकतो की पहिला येणाऱ्या संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर, दॅट इज नंबर 1. 1 हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे. पण आपण लार्जेस्ट नॅचरल नंबर कॅनॉट बी डिफाईन, आपण तो सांगू शकत नाही, कारण हा संख्या संच हा अमर्याद आहे. त्यामुळे आपण यामधला शेवटची संख्या कोणती आहे हे निश्चित सांगू शकत नाही. दुसरा संच येतो तो होल नंबर्सचा. होल नंबर्स या संख्या संचामध्ये वरील सर्व संख्या असतात, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. या सगळ्या संख्या आहेतच, त्याचबरोबर ॲडिशनल इलेमेंट आहे तो म्हणजे 0. सो होल नंबर इज स्टार्ट विथ 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. सो द स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. सर्वात लहान होल नंबर, पूर्णसंख्या ही 0 आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत इंटीजर्स. इंटीजर्स तुम्ही इयत्ता 7वीमध्ये अभ्यासलेला आहे. नंबर्स लाईनच्या सहाय्याने आपण इंटीजर अभ्यासलेला होता. बघा, आठवते का आपण नंबर लाईन ड्रॉ करत होतो, मिडलला 0 ड्रॉ करत होतो, 0 लिहित होतो आणि त्या 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट हँड साईडला ऑल निगेटिव्ह नंबर्स मांडत होतो. आणि अशा प्रकारे आपण संख्या रेषा म्हणजेच नंबर लाईन ड्रॉ करत होतो. या सगळ्या संख्या ज्या नंबर लाईनवर असतात त्या सगळ्या संख्या इंटीजर या गटामध्ये आहे. सो द इंटीजर्स आर दोज नंबर, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0. 0 आणि सर्व धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा संच म्हणजे इंटीजर्स होय. आता यानंतर आपण मूळ टॉपिककडे आपल्या वळतो आहोत, म्हणजे इव्हन नंबर्स अँड ऑड नंबर्स. व्हॉट इज मीन इव्हन नंबर? आपण याचा अभ्यास यापूर्वीही केलेला आहे, तरी पण आपण एक रिव्हिजन करूया. नॅचरल नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड अँड इव्हन नंबर. म्हणजे अशी नैसर्गिक संख्या जिला 2 एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय, म्हणजे अगदी निशेष भाग जातो, बाकी 0 राहते, अशा संख्येला इव्हन नंबर असे म्हणतात. आता या इव्हन नंबर्स ओळखायच्या कशा? तर अगदी ज्याला 2 भाग जातो, डेफिनेशन प्रमाणे आपण बघायला गेलो तर ज्याला 2 भाग जातो त्या संख्येला आपण इव्हन नंबर म्हणजे समसंख्या असे म्हणणारच आहोत. पण झटपट ओळखायचं झालं तर आपण काय करत होतो, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट्स प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक आहेत, हे डिजिट्स आहेत, त्या संख्यांना आपण इव्हन नंबर असं म्हणत होतो. कारण युनिट प्लेसला या संख्या जर असतील, हे डिजिट्स जर असतील, तर इट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 अशी संख्या असणार आहे. नेक्स्ट इज ऑड नंबर. अर्थातच ज्या संख्येला 2 भाग जात नाही तिला आपण ऑड नंबर असं म्हणतो. सो द डेफिनेशन इज द नंबर विच इज नॉट एक्झॅक्टली, सीयर, नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड अँड ऑड नंबर. म्हणजे ज्या संख्येला 2 भाग जात नाही, बाकी 0 राहत नाही, अशा संख्येला आपण ऑड नंबर असे म्हणणार आहोत. आता ज्याच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 and 9 हे डिजिट्स असतात, अर्थातच त्या संख्या ऑड नंबर्स असणार आहेत. लेट्स सी वन एक्झाम्पल, 48. आता हा नंबर इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे हे झटकन ओळखण्यासाठी आपण काय करतो, याच्या युनिट प्लेसला 8 आहे. जर युनिट प्लेसला 8 डिजिट असेल तर
संख्या काय असणार आहे, इवन नंबर असणार आहे. ही संख्या डिविजिबल बाय 2 असणार आहे, दैट्स व्हाई 48 इज अ इवन नंबर. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इवन नंबर अँड ऑड नंबर. आता आपण यांचा उपयोग करून आणि काही गणितिक युक्त्यांचा उपयोग करून यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत. आत्ताच आपण ऑड नंबर आणि इवन नंबर्स यांच्या डेफिनेशन बघितलेल्या आहेत. आता यावर आधारित उदाहरणे परीक्षेला कशी येतात आणि ती कोणत्या ट्रिक्स वापरून सोडवायची त्याची आपण सुरुवात करतो. आता पहिलं उदाहरण आहे, व्हॉट इज द सम ऑफ इवन नंबर्स फ्रॉम 1 to 100. 1 ते 100 संख्यांपैकी समसंख्यांची बेरीज किती येते हे ओळखा, असा प्रकारचा प्रश्न आहे. यामध्ये प्रश्नामध्ये संख्या संच देताना 1 to 100 हे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आपण आता जी ट्रिक बघणार आहोत त्यामध्ये संख्या संच 1 पासून देणं आवश्यक आहे. त्यासाठीच आपण ही ट्रिक युज करणार आहोत. म्हणजे 1 to 100 किंवा 1 to 200 म्हणजे स्टार्ट विथ 1 असलं पाहिजे. ओके, आता इवन संख्या किती असणार आहेत, 1 ते 100 मध्ये इवन संख्या किती असणार आहेत हे कसं फाइंड आउट करायचं, तर आपण एक छोटा संख्या संच घेऊया आणि त्यात किती इवन आणि किती ऑन नंबर्स आहेत ते चेक करूया. पण 1 ते 6 संख्यांचा संच घेऊया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, 6 ना, याच्यामध्ये 1, 3 अँड 5 आर द ऑन नंबर्स, या विषम संख्या आहेत. म्हणजे आपण लिहिलेल्या 1 to 6 संख्यांपैकी 3 संख्या आपल्याला विषम संख्या मिळतात आणि उलट 3 संख्या आपल्याला इव्हन नंबर्स मिळतात. 2, 4 आणि 6 या इव्हन नंबर्स आहेत. म्हणजे 6 पैकी 3 ऑड आणि 3 इव्हन असं प्रपोर्शन आहे. म्हणजे 50-50 प्रपोर्शन मध्ये आपल्याला इव्हन अँड ऑड नंबर्स मिळतात जर संख्या संच 1 ते 100 किंवा 1 पासून असेल तर. म्हणजे 1 ते 100 संख्या संचामध्ये आपल्याला 50 इव्हन नंबर्स आणि 50 ऑड नंबर्स मिळणार आहे. आता आपण त्यांची बेरीज कशी करायची याची ट्रिक बघूया. तर सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100 हे जर फाइंड आउट करायचं असेल तर n into n+1 या सूत्राचा वापर करायचा. n into n+1, पण आता एन म्हणजे नेमकं काय, तर एन म्हणजे टोटल इव्हन नंबर्स इन गिव्हन सेट. दिलेल्या संचामध्ये इव्हन नंबर्स किती आहेत संख्या म्हणजे एन, ही एन ने दर्शवायची. आता आपण या उदाहरणामध्ये बघितलं की 1 ते 100 मध्ये या संख्यांमध्ये आपल्याला 50 इव्हन नंबर्स मिळतात. सो आपल्या या एक्झाम्पल मध्ये एन ची किंमत असणार आहे 50. आता या सूत्राचा वापर करून आपण त्या एन इव्हन नंबर्सची बेरीज किती येते हे पाहूया. म्हणजे n into n+1 म्हणजे 50 into 50+1 मीन्स 50 into 51. 50 आणि 1 यांची बेरीज 51. सो 50 into 51 we get here 2550 is the answer. म्हणजे 1 ते 100 मधील 50 इवन संख्यांची 50 समसंख्यांची बेरीज 2550 इतकी मिळत आहे. आपल्या वहीमध्ये लगेच या ट्रिक नोंदवून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्ही पुन्हा एक्झाम्पल यावरची सोडवताना याचा वापर होणार आहे. आपण अशाच प्रकारचं दुसरं गणित बघतोय. यामध्ये बघा काय प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 100. म्हणजे आता इथे फक्त बदल काय केलेला आहे, तर त्यांनी ऑड नंबर्सची सम विचारलेली आहे. 1 ते 100 मध्ये असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती येते हे फाइंड आउट करा. सो याच्यासाठी आपल्याला पुन्हा जर आपण बघितलं तर 1 पासून इनिशिएट करणारा संख्या संच आहे हा. म्हणजे 1 ते 100 अशा संख्या दिलेल्या असतील तर आपल्याला ही ट्रिक म्हणजे जी आपण आता पाहणार आहोत ती ट्रिक युज करता येणार आहे. तर ट्रिक अशी आहे की सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 100 इज इक्वल टू एन स्क्वेअर. फॉर्म्युला इज एन स्क्वेअर. म्हणजे 1 ते 100 किंवा 1 ते पुढची संख्या काही असेल, 200 असू शकेल, 300 असू शकेल, अशी जर असेल तर या संख्या संचांमधील ऑड नंबर्सची बेरीज आपल्याला काढायची असेल तर एन स्क्वेअर हे सूत्र वापरावं लागेल. पुन्हा एन म्हणजे काय, तर एन म्हणजे त्या संख्या संचामध्ये असणाऱ्या एकूण ऑड नंबर्सची संख्या, किती ऑड नंबर्स त्या सेटमध्ये आहे ते. मग आता यामध्ये 1 ते 100 मध्ये आपल्याला 50 ऑड नंबर्स मिळत आहेत. सो एन इज इक्वल टू 50 हियर. मग या सूत्राप्रमाणे एन स्क्वेअर इज इक्वल टू 50 स्क्वेअर म्हणजे आपल्याला उत्तर मिळत आहे 2500. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सम ऑफ ऑल ऑड नंबर्स इन बिटवीन 1 to 100 इज 2500 एवढं उत्तर मिळत आहे.
ही ट्रिक्स सुद्धा आपण वहीमध्ये व्यवस्थित नोंदवून घ्यायची आहे आणि या प्रकारची अधिकाधिक उदाहरणं सोडवायची आहेत. पुन्हा एकदा मी सांगते की ही या दोन ट्रिक यूज करताना तुमचा संख्या संच स्टार्ट फ्रॉम वन असणे आवश्यक आहे. आता वन पेक्षा व्यतिरिक्त दुसरा संख्या संच असेल स्टार्ट विथ अदर दॅन वन नंबर तर आपण कशी सोडवायची हे आता पुढे बघणारच आहोत. या अगोदर आपण पाहिलं की 1 ते 100 या दरम्यानच्या इवन नंबर्सची बेरीज कशी फाइंड आउट करायची आपण ट्रिकच्या सहाय्याने ती पाहिली होती. आता जर संख्या संच दिलेला संख्या संच 1 ने सुरू होणारा नसेल वेगळ्या संख्येने सुरू होणारा असेल तर आपण त्या दरम्यानच्या इवन नंबर्सची बेरीज कशी फाइंड आउट करायची ते आपण या उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. व्हॉट इज द सम ऑफ द इवन नंबर्स फ्रॉम 21 to 100. आता इथे लक्ष द्या की आपल्याला जो संख्या संच दिलेला आहे तो 21 ते 100 दरम्यानच्या इवन नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे आपल्या दिलेल्या संख्या संचाची सुरुवात ही 21 ने होते, 1 ने नाही. यापूर्वी आपण पाहिलेल्या उदाहरणांमध्ये आपण जिथे ट्रिक बघितलेली होती n×n+1 यांचा गुणाकार घ्यायचा तर इथे सुरुवात होते 21 ने. त्यामुळे 21 ने म्हणजे अदर दॅन वन नंबरने त्या संचाची सुरुवात होत असेल तर इवन नंबर्स कसे फाइंड आउट करायचे आपण सोपं आहे त्याच ट्रिकचा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वापर करायचा आहे. म्हणजे काय करायचंय तर आपल्याला 21 ते 100 दरम्यानच्या संख्या हव्या आहेत तर आपण काय करायचं सर्वात प्रथम 1 ते 100 पर्यंतच्या इवन नंबर्सची बेरीज फाइंड आउट करायची. त्यानंतर आपल्याला पाहिजे 21 पासूनच्या समसंख्यांची बेरीज. 21 ते 100 दरम्यानच्या इवन नंबर्सची सम फाइंड आउट करायची. मग आपण पहिला ही 1 ते 100 साठीचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1 ने सुरू होणाऱ्या संख्यांसाठी. आपण ते वापरून 1 ते 100 समसंख्यांची बेरीज फाइंड आउट करायची आहे आणि त्यानंतर 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज फाइंड आउट करायची. आता या मोठ्या संचाच्या इवन नंबर्सच्या बेरजेतून आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्या संचा तील इवन नंबर्सची बेरीज जर सबट्रॅक्ट केली वजा केली तर आपल्याला आवश्यक असणारं उत्तर मिळणार आहे. मग आपण सुरू करूया. त्याच्यासाठी आपण 1 ते 100 मधल्या इवन नंबर्सची बेरीज सर्वप्रथम फाइंड आउट करून घेऊया. मग 1 ते 100 मध्ये साधारणतः n=50 म्हणजे इवन नंबर्सची संख्या असणार आहे 50 असणार आहे. मग आता सूत्राप्रमाणे n×n+1 म्हणजे 50×51 n+1 = 51 2550 असं आपल्याला उत्तर मिळणार. म्हणजे 1 ते 100 मधील इवन नंबरची बेरीज आपल्याला 2550 इतकी मिळणार आहे. तर आपण काय करणार आहोत त्याच्या अलीकडच्या संख्यांमधील म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील इवन नंबर्सची बेरीज फाइंड आउट करून घेणार आहोत. म्हणजे आता 1 ते 20 संख्यांमध्ये नंबर ऑफ इवन नंबर किती असणार आहे 10. आपण कशी बघितलं की दिलेल्या संख्यांच्या निम्मे इवन आणि निम्मे ऑड असतात त्यानुसार आपल्याला एन म्हणजे इवन नंबरची संख्या मिळणार आहे 10. मग त्यानुसार या 10 इवन नंबरची बेरीज किती असेल तर 10×11 म्हणजे 10×11 एवढी असणार आहे दॅट इज 110. आता 1 ते 100 संख्यांमधील इवन संख्यांच्या बेरजेतून 1 ते 20 संख्यांमधील इवन नंबरची बेरीज वजा केली असता आपल्याला आवश्यक असणाऱ्या म्हणजे 21 ते 100 दरम्यानच्या इवन संख्यांची बेरीज मिळणार आहे. हा लगेच ते फाइंड आउट करूया. यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळत आहे की 2440 अशी त्या इवन नंबर्सची बेरीज असणार आहे. म्हणजे 21 ते 100 दरम्यानच्या इवन नंबर्सची बेरीज असणार आहे 2440. आपण मगाशीच ट्रिक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वापरलेली आहे आणि हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता याच पद्धतीने जर आपल्याला ऑड नंबर्ससाठी गणित विचारलं गेलं म्हणजे दिलेला संख्या संच हा स्टार्ट विथ अदर दॅन वन असेल म्हणजे आता इथे बघा व्हॉट इज द सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 11 to 70 म्हणजे 11 ते 70 या दरम्यानच्या ऑड नंबर्सची बेरीज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दिलेला संख्या संच आता 1 ने सुरू होत नाही तर तो कशाने सुरू होतोय 11 ने. आपल्याला माहित असणाऱ्या ट्रिकसाठी आपण 1 ते 100 या संख्यांसाठी किंवा 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या संचासाठी आपण ही ट्रिक यूज करत होतो. सेम याच पद्धतीने आपल्याला सेम ट्रिक यूज करायची आहे. काय करणार आपण पहिल्यांदा 1 ते 70 पर्यंतच्या
ऑड नंबर्स ची बेरीज फाइंड आउट करायची. आता सूत्राप्रमाणे याच्यामध्ये ऑड नंबर असणार आहेत म्हणजे एन ची संख्या असणार आहे या संख्येच्या निम्ने, दॅट इज 35. म्हणजे या 35 ऑड नंबर्स ची बेरीज असणार आहे एन स्क्वेअर, म्हणजे 35 चा स्क्वेअर दॅट इज 1225 असणार आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्या अलीकडच्या 10 संख्यांची संख्यांमध्ये असणाऱ्या ऑड संख्यांची बेरीज मिळवायची आहे. सो फॉर 1 to 10 पर्यंतच्या ऑड संख्या असणार आहेत, म्हणजे नंबर ऑफ ऑड नंबर इज दॅट इज एन इज इक्वल टू 5. सो वी गेट हियर, आता त्या 5 संख्यांची बेरीज कशी फाइंड आउट करायची, तर एन स्क्वेअरच्या सूत्राने फाइंड आउट करायची. म्हणजे 5 चा वर्ग आपल्याला किती मिळणार आहे, 25. आता पहिल्या 10 संख्यांची बेरीज आपण 1 ते 70 संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या ऑड नंबरच्या बेरजेतून वजा केली, म्हणजे 1225 मधून 25 वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 1220. आता ही असणार आहे बेरीज 11 ते 70 या संख्यांदरम्यानच्या ऑड नंबर्सची. आपण सेम ट्रिक वेगळ्या पद्धतीने इथे यूज केलेली आहे. अशा पद्धतीने ट्रिक्स यूज करून तुम्ही मॅक्झिमम एक्झाम्पल्स अगदी कमी वेळात सोडवू शकता, पण त्यासाठी सराव अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे इव्हन आणि ऑड संख्यांवरती असणारे एक्झाम्पल्स आपण या ट्रिक यूज करून सोडवायचे आहेत. आपण पुढील भागामध्ये नॅचरल नंबर्सची बेरीज आणि त्या संदर्भातले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. थँक्यू.